संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठा सहभाग असलेले प्रकाश बेर्डे यांचं अल्पशा आजारानं पुण्यामध्ये आज निधन झालं. यांच्या निधनानं संगमनेरची सांस्कृतिक शहर अशी ओळख निर्माण करण्यासाठी झटणारं एक निस्वार्थी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. गाजलेल्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे संयोजक म्हणूनही त्यांची ओळख होती. स्वर संगम संगीत प्रसारक मंडळ, संगमनेर इतिहास संशोधन मंडळ अशा अनेक संस्थांशी त्यांचा नजीकचा संबंध होता. राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात जगन मित्र अशी त्यांची ओळख होती. संगीताचे जाणकार, उत्तम हार्मोनियम वादक, फरडे वक्ते, निवेदक आणि अनेक कार्यक्रमांचे आयोजक असलेल्या बर्डे यांच्या जाण्यानं सांस्कृतिक क्षेत्र पोरकं झालंय. सांस्कृतिक कार्यक्रम प्रकाश बर्डेशिवाय झाले नाही. अनंत फंदी ही व्याख्यानमाला गेले 37 वर्ष चालते, ती प्रकाश बर्डेंचा पुढाकार होताच. याशिवाय सातत्यानं काही ना काही नवीन करायचं, आमच्या सांस्कृतिक विश्वामध्ये शहरातल्या नवीन देण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रयत्न त्यांचा असायचा. स्वतः निवेदक म्हणून सुद्धा खूप चांगले निवेदक होते. बर्डे आपल्यातून निघून गेले आणि मनाला चटका लावून ही बातमी गेली. अतिशय शून्यातून विश्व निर्माण करणारं एक उमद नेतृत्व व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून गेलेलं आहे. खरोखर गरीब परिस्थितीमधून अतिशय वर आलेला हा युवक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कामातून त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला. संगमनेर मधील साई मंदिर, ज्येष्ठ विचारवंत व्याख्याते शिवाजीराव भोसले यांचा गौरव समारंभ, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांचा 61 सोहळा, आशा भोसले यांचा कार्यक्रम, दिवाळी पहाट अशा एक ना अनेक उपक्रमात बर्डे यांनी झोकून दिलं होतं. प्रकाश बर्डे यांच्या निधनानं संगमनेरला सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न करणारा सांस्कृतिक कुबेर, एक निस्वार्थी सांस्कृतिक दूत हरपला आहे. एक स्नेहश्रीमंत माणूस म्हणून प्रकाश बर्डे कायमच स्मरणात राहतील. प्रशांत शर्मा, झी मीडिया, संगमनेर.